रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा रक्ताचा तुटवडा जाणवला होता, त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदान शिबिर राबवावे असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आज शिवसेनेचे स्वप्नील पासले यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया हा स्तुत्य उपक्रम. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभाग क्रमांक 26 मधील संजीवनगर मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिवसैनिक स्वप्नील पासले यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तर आलेल्या सर्व नेते मंडळींचे शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या रक्तदान शिबिरात 27 जणांनी रक्तदान केले. मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित होऊन कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत व इतर गरजूंना यापासून मदत केली जाणार आहे असे मनोगत यावेळेस व्यक्त करण्यात आले. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी आपला उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला रक्तदान शिबिर 27 तारखेला असतं, परंतु पक्षाच्या काही नेत्यांशी मी बोललो, त्यांनी मला 24 तारखेला हा कार्यक्रम घ्यायला सांगितला आणि सर्व त्यांनी शब्द दिला की आम्ही 24 तारखेला सर्व नेते या कार्यक्रमाला येऊ, 27 तारखेला जर ठेवला तर सर्वांना शक्य होणार नाही. या कार्यक्रमाप्रसंगी स्वप्नील जाधव, सुदेश पासले, विकास कोल्हे, सुशांत पासले, किशोर तळोले, आदर्श धावणे, प्रमोद आव्हाड, अमित पारधी, राहुल शिंदे यांनी रक्तदान यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले, तर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.